ऑडिशन संभाजीची आहे. संभाजी म्हणजे 6 फूट उंची. संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबाला सुद्धा बस. बहुचर्चित आणि आपण सर्वच ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा आज म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. अभिजीत देशपांडे यांचं लेखन दिग्दर्शनाची धुरा आणि संपूर्ण चित्रपटात सुबोध भावेंच्या अभिनयाची वास्तविक मुद्रा आपल्या मनावरती छाप सोडून जाते. त्यामुळेच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरील सोनेरी कलाकृती वाटत राहते. रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार म्हणून ज्यांचा आपण आदरानं नाव घेतो असे श्रेष्ठ अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा नाट्य आणि सिनेकारकिर्दीचा प्रवास नेमका कसा झाला, तो यशस्वी ठरण्यात कोणाचा सिंहाचा वाटा होता, घाणेकरांच्या खासगी आयुष्यात येणारे चढ उतार, त्यातून मिळणारी कलाटणी, हे जसं घडलं तेच इथे दिसते. पण कथेतून सिनेमा रूपात ते साकारण्यासाठीचं कौशल्य गरजेचं असतं, ते उत्तमरित्या एक्झिक्यूट झालं आहे. म्हणूनच प्रत्येक सीन आपली उत्कंठा वाढवतो. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं नाटकावर असलेलं प्रेम आणि आस्था, त्यासोबत प्रत्येक भूमिका सर्वोत्तम ठरण्यासाठी ते घेत असलेली मेहनत, त्यातून त्यांना मिळत जाणारं यश, अभिनेता म्हणून त्यांना मिळणारं लौकिक, यशाच्या शिखरावर असताना कळत नकळत घडलेल्या चुका आणि घेतलेले निर्णय, हे नक्कीच प्रेरक आणि अंगावर काटा आणेल इतके हुबेहूब मांडले आहेत. आणि आपण सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाला प्रेक्षागृहात टाळ्यांनी दाद देत राहतो. सुबोध भावे सोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नंदिता पाटकर, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, सुहास पळशीकर, प्रसाद ओक, आनंद इंगळे या कलाकारांच्या व्यक्तिरेखा छान उभ्या राहिल्या आहेत. दिग्दर्शकानं 1960, 70 आणि 80 चा काळ उत्तम प्रकारे उभा केला आहे. कला दिग्दर्शनाची हीच बाजू लक्षवेधी ठरते. सिनेमात 1960 आणि 70 दशकातील लोकप्रिय मराठी सिनेमांचे प्रसंग आणि गाणी तुम्हाला काशीनाथ पर्वाची आठवण करून देतात. पण त्यातील 1-2 प्रसंगांना कात्री लावता आली असती असं आपल्याला वाटू शकतं. संवाद, तांत्रिक बाजू, VFX यावरती विशेष मेहनत घेतली आहे, त्यामुळे बायोपिकसाठी आवश्यक असणारे निकष पूर्णत्वास गेले आहेत. खरं तर कलाकाराचं आयुष्य प्रत्येक सामान्य माणसासाठी तसंच माध्यमांसाठीही उत्सुकतेचा विषय असतो आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा मराठीतील उत्तम बायोपिक म्हणून उदाहरण रसिकांसमोर ठेवतो. तेव्हा इतकंच सांगेन की सुंदर सिनेकृतीचा आनंद नक्की घ्या, तो अनुभवा आणि थिएटरमधून बाहेर पडल्यावर एक तृप्त भाव आपल्या मनात असतील हे जाणवेल. नटाचं वास्तव जीवन पुस्तकातील काल्पनिक पात्रासारखं कसं वादळी असू शकतं, हीच अनुभूती आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या निमित्तानं आपण घेतो. हा सिनेमा पाहिल्यावरती आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी मनोरंजन विश्वातील घडामोडींसाठी पाहत रहा फक्त अल्ट्रा मराठी. आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही. या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे, मी आहे मी.